विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 5वी स्कॉलरशिप विषय गणित आणि त्यातील घटक आहे क्षेत्रफळ, त्यातील स्वाध्याय 31.1 आज आपण अभ्यासणार आहोत. तर मग चला. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, आज आपण नवनीत मार्गदर्शक 5वी स्कॉलरशिप विषय गणित यातील स्वाध्याय 31.1 हा आज आपण अभ्यासणार आहोत. त्यातील पहिला प्रश्न काय आहे, एका आयताची लांबी व रुंदी अनुक्रमे 12 व 8 सेमी आहे, तर त्या आयताच्या परिमिती एवढी परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती. आपल्याला एका आयताची लांबी रुंदी दिलेला आहे आणि त्याचं काय दिलेलं आहे, त्याची परिमिती जेवढी आहे त्या परिमिती एवढे परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती. म्हणजे अगोदर आपल्याला आयताची काय करावं लागेल, परिमिती काढून घ्यावी लागेल. मग तेवढीच परिमिती कोणाची आहे, चौरसाची. आयताची परिमिती बरोबर काय सूत्र आहे, 2 कंसात लांबी अधिक रुंदी. सूत्रामध्ये किमती ठेवा, 2 कंसात लांबी किती आहे 12 आणि रुंदी 8 12 अधिक 8, 2 गुणिले 12 आणि 8 20, 2 गुणिले 20 म्हणजे 40. मापे सेंटीमीटरमध्ये दिलेले आहेत म्हणून इथं काय येणार, एकक ह्याचं 40 सेमी. आयताची परिमिती बरोबर आयताची परिमिती किती आली, 40 सेमी. मग या आयताच्या परिमिती जेवढी आहे तेवढंच काय आहे, त्या चौरसाची परिमिती आहे. आयताच्या परिमिती एवढीच परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ. मग चौरसाची बाजू काढा, चौरसाचे क्षेत्रफळ चौरसाची परिमिती बरोबर. परिमिती माहिती आहे आपल्याला, कारण की आयताची जी 40 आहे तीच कशाची आहे, चौरसाची. मग बाजू काय सूत्र आहे, 4 गुणिले बाजू. मग परिमिती किती झाली चौरसाची, 40. आयताची जेवढी आहे तेवढीच, मग 4 गुणिले बाजू. कारण की चौरसाचे क्षेत्रफळ काढायचे आपल्याला. मग चौरसाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्याची बाजू माहीत असणं गरजेचं आहे. मग 40 हे 4 जे गुणाकारात आहे ते इकडं आणा, इथं भागिले होणार, इथं काय राहिलं, बाजू. किती आली बाजू, 4 1 4 4 10 40. मग बाजू किती आली चौरसाची, बाजू बरोबर 10 सेमी. आपल्याला काय काढा म्हणले आता, चौरसाचे क्षेत्रफळ काय, चौरसाचे क्षेत्रफळ, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बरोबर बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग, बाजू किती आहे, 10 10 चा वर्ग. 10 चा वर्ग किती हो, 100. एक का आहे चौरस सेमी. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर 100 चौरस सेमी. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय येईल, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. चला विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न खूप सोपा अशा पद्धतीने सोडवायचा. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. चला काय आहे, आपल्याला काय दिलेलं आहे, या ठिकाणी आयताचे क्षेत्रफळ दिलेलं आहे. किती आयत दिलेला आहे, 1200 चौरस सेमी. त्याची रुंदी दिली आहे 20 सेमी. आणि आयताची परिमिती काढा म्हणजे, मग परिमिती काढण्यासाठी अगोदर आपल्याला त्याची लांबी काढून घ्यावी लागेल. काय लांबी, मग आयताचे क्षेत्रफळ बरोबर, आयताचे क्षेत्रफळ बरोबर, सूत्र काय आहे क्षेत्रफळाचं, लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी, सूत्रामध्ये किमती ठेवा, क्षेत्रफळ किती आहे, 1200 बरोबर. लांबी दिली आहे का, नाही, लांबी आपल्याला काढायची. काय दिले आहे, रुंदी किती दिली आहे, 20. मग 20 जे गुणाकारात आहे ते बरोबरचे इकडं आणा, काय होणार, भागिले होणार. 20 चा 1 0 कटला, इथं बरोबर काय राहिलं, फक्त लांबी राहिलं. 20 चा 1 0 कटला, 1200 चा 1 0 कटला, बेनं भाग आला, बेसकम 12 0. मग लांबी किती आली, व 60 आली, 60 सेमी. कारण की रुंदी हे सेमीमध्ये दिलेलं आहे आणि चौरसाचं एकक, आपलं क्षेत्रफळाचं एक सुद्धा
सेमी मध्ये दिलेला आहे। मग आता आपल्याला लांबी मिळालेली काय काढा म्हणते आता आयताची परिमिती काढा। आयताची परिमिती बरोबर आयताची परिमिती बरोबर सूत्र काय दोन कंसात लांबी अधिक रुंदी। दोन कंसात लांबी अधिक रुंदी सूत्रामध्ये किमती ठेवा। आपल्याला दोन लांबी माहित झाली आहे 60, रुंदी प्रश्नामध्ये दिलेली आहे 20। मग दोन गुणिले 60 आणि 20 किती झाले हो 80। 60 आणि 20 किती झाली 80। गुणाकार करा 2 0 0 2 8 16 160 सेंटीमीटर आयताची परिमिती 160 सेंटीमीटर आलं का लक्षात? काहीच अवघड नाही, प्रश्न खूप सोपा आहे। उत्तर काय आहे 160 सेंटीमीटर, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल। काय पर्याय क्रमांक? खूप सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो। अगोदर आपल्याला काय लांबी काढून घेतली त्यावरून परिमिती काढली। चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया। चला काय प्रश्न तिसरा? 6 सेमी रुंदी असलेल्या आयताची परिमिती 34 सेमी आहे, त्याच्या लांबीच्या दुपटी एवढी बाजू असलेल्या चौरसात क्षेत्रफळ किती? त्याच्या लांबीच्या दुपटी एवढी असलेल्या चौरसाचे म्हणजे इथं काय दिलेलं आहे? रुंदी दिलेली आहे, परिमिती दिली आहे। मग अगोदर आपल्याला लांबी काढावं लागेल। काय काढावं लागेल? त्या आयताची लांबी। मग आयताची परिमिती बरोबर आयताची परिमिती बरोबर सूत्र काय? 2 कंसात लांबी अधिक रुंदी 2। परिमिती किती दिलेली आहे? 34 सेमी। कंसात लांबी दिली आहे का नाही? लांबी आपल्याला काढायची आहे। अधिक रुंदी किती दिली आहे? 6। मग 34 हे 2 गुणाकारात होतं, ते इकडं आलं भागाकारात, इथं काय राहिलं? लांबी अधिक 6। इथं काय राहिलं? लांबी अधिक 6। 2 1 2 2 1 2 1 14 2 17 17 हे जे अधिक 6 आहे ते इकडे येऊन काय झालं? उणे। आता इकडं काय राहिलं? फक्त लांबी राहिलं। इकडं काय राहिलं? लांबी राहिलं। मग 17 मधून 6 गेले तर किती राहतात? 17 मधून 6 गेले तर 11। मग लांबी किती आली? 11 सेंटीमीटर। मग आता पुढं आपल्याला प्रश्नामध्ये काय म्हणलेलं आहे पहा। लांबीच्या दुपटी एवढी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? मग आता आपल्याला चौरसाची बाजू लांबीच्या दुप्पट आहे म्हणून चौरसाची बाजू बरोबर लांबीच्या दुप्पट म्हणजे लांबी गुणिले 2 म्हणजेच किती झाली? 22 सेमी। चौरसाची बाजू किती आली? 22 सेमी। मग आपल्याला आता काय काढायचे? चौरसाचे क्षेत्रफळ ती बाजू धरायची आहे आणि त्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे। मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे? बाजूचा वर्ग। बाजू किती मिळाली आपल्याला? 22। 22 चा वर्ग 484। किती? 484। मग आपलं उत्तर काय आलं? चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर 484 चौरस सेमी। बाजू सेंटीमीटर मध्ये आहे। 484 चौरस सेमी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल। काय येईल? पर्याय क्रमांक 2। प्रश्न काय अवघड नाही, खूप सोपे प्रश्न आहे। चला विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू। काय प्रश्न क्रमांक 4? 20 सेमी बाजू असलेल्या चौरसाच्या रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा। म्हणजे या चौरसाची काय आहे? बाजू जी आहे ती 20 सेमी आहे, म्हणजे ही 20 ही 20 सर्व 20। मग तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला रेखांकित भागाचे क्षेत्रफळ, रेखांकित भाग जो आहे तो एवढा आहे। काय आहे? एवढा म्हणजे 1/4 म्हणजे त्या चौरसाचा चौथा भाग आहे। म्हणजे हा इथून इथपर्यंत म्हणजे अर्धी, इथं किती झाली? याची 10 सेमी। याची किती झाली? 10 सेमी। आणि ही बाजू किती झाली? 10 सेमी। म्हणजे हा सुद्धा काय आहे? चौरस आहे। ही बाजू 10, ही बाजू 10, ही सर्व बाजू 10, म्हणजे याची बाजू 10। आणि हा काय आहे? रेखांकित भागाचे काढायचे, म्हणजे याचं जर काढलं तर याची बाजू 10, हा पण एक चौरस झाला 10 सेमीचा, 10 सेमी बाजू असलेला चौरस, आणि हा काय झाला? त्रिकोण झाला। मग ही बाजू आपल्याला माहिती आहे कारण की ही पूर्ण 20 आहे, म्हणजे ही अर्धी किती झाली? 10। ही पूर्ण 20 आहे
ही अर्धी किती झाली 10। मग त्रिकोणाच्या सुद्धा दोन बाजू माहित झाले आपल्याला। मग आता काय, एक त्रिकोणाचे क्षेत्रफळ आणि एक आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ काढलं की रेखांकित भागाचे क्षेत्रफळ मिळून जातं। चला रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढायचे आपल्याला। या पूर्ण चौरसाची बाजू 20 होती, मग अर्धा भाग असल्यामुळे इथं 10। मग या रेखांकित भाग चौरसाचे रेखांकित चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे, बाजूचा वर्ग। बाजूचा वर्ग, बाजू किती आहे 10, त्याचा वर्ग करा 10 × 100 चौरस सेमी। 10 × 100 चौरस सेमी कशाचे, त्या रेखांकित चौरसाचे क्षेत्रफळ किती आलं 100। मग आता खालचा काय रेखांकित दुसरा भाग आहे त्रिकोण, मग रेखांकित त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय, त्रिकोणाचं 1/2 × πa × उंची। पाया गुणिले उंची 1/2, पाया किती आहे 10 × 10, पाया किती आहे 10, उंची किती आहे 10, हा पाया 10, हे उंची 10, 2 × 2 × 5 = 10 किती आलं 5×10 = 50, 50 चौरस सेमी किती आलं 50 चौरस सेमी। मग रेखांकित त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती आलं हो 50 सेमी। मग आपल्याला रेखांकित भागाचे क्षेत्रफळ म्हणजे हे 100 आणि हे 50 दोन्ही मिळून किती होत आहे, रेखांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर वर चौरसाचे 50 आणि या त्रिकोणा चौरसाचे 100 आणि त्रिकोणाचे 50 म्हणजे 150 चौरस सेमी। आलं का लक्षात, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल। काय येईल, पर्याय क्रमांक 4, 150 चौरस सेमी रेखांकित भागाचे क्षेत्र। हे अशा पद्धतीनं हे सोडवायचं, काहीच अवघड नाही, खूप सोपा आहे। चला त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे बोलूया। प्रश्न क्रमांक 5 काय विद्यार्थी मित्रांनो, 4 सेमी बाजू असलेल्या चौरस आणि लांबी 8 सेमी व रुंदी 2 सेमी असलेल्या आयताच्या क्षेत्रफळामधील फरक किती, दोन क्षेत्रफळामधील आपल्याला काय करायचं आहे, फरक काढायचा आहे। पहा इकडं 4 सेमी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ, अगोदर आपण काय करू, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे, बाजूचा वर्ग। बाजू किती आहे 4 सेमी, त्याचा वर्ग 4 × 16 म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर 16 चौरस सेमी किती, 16 चौरस सेमी चौरसाचे क्षेत्रफळ। आणि त्यानंतर काय दिलेलं आहे, 8 सेमी लांबी व 2 सेमी रुंदी असलेल्या आयताच्या क्षेत्रफळामधील फरक किती, आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे, लांबी × रुंदी। आयताचे क्षेत्रफळ काय आहे, लांबी × रुंदी। लांबी किती आहे 8 × रुंदी किती आहे 2। मग आयताचे क्षेत्रफळ किती आलं, 8 × 16 चौरस सेमी। आपण चौरसाचे क्षेत्रफळ दिलं, काढलं, आयताचे काढलं, चौरसाचे किती आलं 16, आयताचे किती आलं 16। मग आता काय विचारलेलं आहे, फरक विचारलेला आहे। काय विचारलेलं आहे आपल्याला, असलेल्या आयताच्या क्षेत्रफळामधील फरक किती, फरक मग फरक बरोबर 16 − 16, कारण की चौरसाचे 16 आहे, आयताचे 16, 16 − 16 म्हणजे 0 चौरस सेमी। फरक किती आला 0 चौरस सेमी, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर। काय पर्याय क्रमांक 1, चला काहीच अवघड नाही, खूप सोपा प्रश्न आहे। चला त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू। चला प्रश्न क्रमांक 6 काय आहे विद्यार्थी मित्रांनो, 8 मीटर रुंदी असलेल्या एका आयताकृती जागेचे क्षेत्रफळ हे 9 मीटर बाजू असलेल्या चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा 15 चौरस मीटरने जास्त आहे, तर त्या आयताकृती जागेची लांबी किती। चला आपल्याला आयताची रुंदी दिलेली आहे आणि तो आयात जो आयताचं क्षेत्रफळ जे आहे, लांबी दिलेली नाही, काढायची आयताची, आणि त्या आयताचं जे क्षेत्रफळ आहे ते कसं आहे, 9 मीटर बाजू असलेल्या चौरसाचं जेवढं क्षेत्रफळ आहे त्याच्यापेक्षा 15 चौरस मीटरने जास्त आहे, तर मग आपल्याला अगोदर काय करावं लागेल,
चौरसाचे क्षेत्रफळ काढून घ्यावे लागेल। चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र? बाजूचा वर्ग। बाजूचा वर्ग, बाजू किती आहे? 9 मीटर। 9 चा वर्ग 81। मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर 81 चौरस मीटर। 81 चौरस मीटर। मग आता काय म्हणलेला आहे? या क्षेत्रफळापेक्षा 15 चौरस मीटरने आयताचे क्षेत्रफळ मोठा आहे म्हणतंय। मग आयताचे क्षेत्रफळ किती येलो? आयताचे क्षेत्रफळ बरोबर, कारण चौरसाचे क्षेत्रफळ अधिक 15 हे 81, चौरसाचे अधिक 15 करा, 81 15 5 1 6 96 चौरस मीटर काय झालं? आयताचे क्षेत्रफळ झालं। आयताचे क्षेत्रफळ, मग आपल्याला काय विचारलेलं आहे? आयताची लांबी विचारलेलं आहे। काय विचारलेलं आहे? आयताची लांबी। मग आयताचे क्षेत्रफळ बरोबर रुंदी दिलेली आहे, रुंदी गुणिले लांबी, गुणिले लांबी, लांबी आपल्याला काढायची आहे। सूत्रामध्ये किमती ठेवा। आयताचे क्षेत्रफळ किती आहे? 96 बरोबर रुंदी किती आहे? 8 गुणिले लांबी। मग 8 जे इकडे गुणाकारात आहे ते बरोबरच्या इकडे घेऊन या, काय होणार? 96 भागिले 8 बरोबर लांबी, बरोबर लांबी। 8 एक 8 8 1 16 झाले, 8 2 16 काय लांबी बरोबर 12 मीटर। काय 12 मीटर पर्याय क्रमांक 4 लांबी बरोबर 12 मीटर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर। काय आलं उत्तर? 12 मीटर पर्याय क्रमांक 4 आलं का लक्षात? काहीच अवघड नाही, प्रश्न खूप सोपे आहे। चला त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळूया। चला प्रश्न क्रमांक 7 काय आहे? शेजारील आकृतीत काही चौरस दाखवले आहेत, आकृतीच्या मोकळ्या भागात त्याच मापाचे आणखी किती चौरस बसतील? तर विद्यार्थी मित्रांनो, शेजारील आकृती चौरस दिलेले आहेत, किती दिलेले आहेत? आडवे किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 हे 8 आहेत आणि उभे 1 2 3 4 5 आहे। पण हा जो चौरस आहे तो आडव्यामध्ये धरलेला आहे, उभ्यामध्ये भी धरलेला आहे। मग कुठला तरी एक कमी करा, कुठला तरी एक आपल्याला कमी करावा लागेल। मग काय करावं लागेल? उभे आपण काय करू? 4 भरू। किंवा हे जर आपण 8 समजा हे 8 आहे, किती आहेत? 1 2 3 4 8 मग 8 चे किती बसतील हो? इथं 1 8 बसतील, इथं 1 8 आणि इथं 1 8 म्हणजे हे किती झाले? हे 8 हे 8 हे 8 हे 8 म्हणजे किती? 8 च्या किती लाईनी? 1 2 3 4 5 लाईनी बसतील। म्हणजे एकूण 8 आपणचे किती बसतील? एकूण किती होतील ते छोटे चौरस? 8 आपणचे 40। कसं 40? हे 8 च्या लाईनी 5 आहेत म्हणजे 8 आपणचे 40 बसले। मग दिलेलं आहे किती? हे 8 दिले आणि हे 4 दिले, 12 दिले। मग याच्यातून 12 वजा करा, 0 मधून 2 गेले 8 राहिले, 0 मधून जाते इथलाचा इथे घेतला 10 झाले, 10 मधून 2 गेले 8 राहिले, इथं राहिले 3, 3 मधून 1 गेला 2 म्हणजे तिथं त्या मापाचे आणखी 28 चौरस बसतील। किती बसतील? 28 चौरस बसतील तिथं। आलं का लक्षात? अशा पद्धतीने हे सोडवायचं, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल। काय येईल? पर्याय क्रमांक 2। चला पुढचा प्रश्न। बाजू 15 सेमी असलेल्या एका चौरसाकृती कापड्याच्या तुकड्यातून 2 सेमी बाजू असलेल्या एक चौरस कापला तर त्या मूळ चौरसाकृती तुकडा व शिल्लक राहिलेला तुकडा यांच्या क्षेत्रफळातील फरक। 15 सेमी बाजू असलेले कापड आहे, त्याच्यातून 2 सेमी बाजू असलेलं कापड काढून घेतलेलं आहे, दोन्ही चौरसाकृती आहे, तर शिल्लक कापड आणि कापून घेतलेलं कापड यातील फरक किती? फरक विचारला, म्हणजे अगोदर आपल्याला काय करावं लागेल? त्या पूर्ण 15 सेमी बाजू असलेल्या चौरसाचे आपल्याला चौरसाकृती कापडाचे क्षेत्रफळ, चौरसाकृती कापडाचे क्षेत्रफळ, सूत्र काय? चौरस बाजूचा वर्ग, चौरसाकृती असल्यामुळं बाजूचा वर्ग। बाजू किती आहे? 15। मग 15 चा वर्ग 225। मग 15 सेमी बाजू असलेल्या चौरसाकृती कापडाचे क्षेत्रफळ किती आले? 225 चौरस सेमी। मग आता काय करा? 2 सेमी बाजू असलेल्या त्याच्यातला 2 सेमी कापलेला आहे, मग त्याचं क्षेत्रफळ काढा।
कापडाचे क्षेत्रफळ बरोबर 2 सेमी बाजू, बाजू किती आहे त्याची 2 सेमी, मग बाजूचा वर्ग, बाजूचा वर्ग, बाजू किती 2, 2चा वर्ग किती 4 चौरस सेमी। तुकड्याचे किती आहे क्षेत्रफळ, तुकड्याचे क्षेत्रफळ बरोबर 4 चौरस सेमी, तुकड्याचे क्षेत्रफळ किती 4 चौरस सेमी। मग आता मोठ्या कपड्यातून जे तुकडा काढलेला आहे त्या दोन्हीतला फरक म्हणते, फरक बरोबर 225 चौरस सेमी वजा 4 चौरस सेमी, म्हणजे 225 मधून 4 गेले, 221 चौरस सेमीचा फरक येईल। किती येईल 221, पर्याय क्रमांक एक उत्तर येईल। काय पर्याय क्रमांक एक उत्तर, प्रश्न काहीच अवघड नाही विद्यार्थी मित्रांनो, खूप सोपा प्रश्न आहे। चला त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळूया। चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9 काय आहे, एका आयताची परिमिती 60 सेमी असून त्याचे क्षेत्रफळ 200 चौरस सेमी आहे, तर त्याची लांबी व रुंदी पुढीलपैकी कोणती। तर विद्यार्थी मित्रांनो, आयताची परिमिती दिले 60 सेमी, त्याची त्याचं क्षेत्रफळ दिले 200 चौरस सेमी, तर त्याची लांबी व रुंदी कोणती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर क्षेत्रफळ जर अगोदर घेतलं तर काय आहे, लांबी गुणिले रुंदी, लांबी गुणिले रुंदी। मग आपल्याला जर 200 क्षेत्रफळ येण्यासाठी एकक स्थानी 2 शून्य येऊ लागलेत, मग असा कोणत्या ठिकाणी 2 माप आहेत, या ठिकाणी 0 आहे का, नाही, म्हणून इथं 0 एकक स्थानी येणार नाही, इथं पण 0 नाही, या ठिकाणी 0 आहे फक्त एका पर्यायामध्ये। मग 20 गुणिले 10 म्हणजे काय आलं, 200, म्हणजे उत्तर काय येणार, पर्याय क्रमांक 3। पण परिमिती पहा, परिमिती आयताची बरोबर 2 कंसात, लांबी किती आहे 20 आणि रुंदी किती 10 जर धरली, तर 2 गुणिले 20 अंधा 30, 30 गुणी 60, परिमिती किती 60 म्हणते परिमिती, परिमिती सुद्धा बसली, मग उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 3। फक्त इथे एकक स्थानी जी 0 आहे ती इथं कुठल्या, 3 पर्याय क्रमांक 3 सोडलं तर बाकी कुठल्या त्याच्यामध्ये 0 नाही पर्यायामध्ये, म्हणून आपण 3 पाहिला तर 3 योग्य पर्याय आला, म्हणून उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 3। चला पुढचा आणि शेवटचा प्रश्न पाहू विद्यार्थी मित्रांनो। 12 मीटर रुंदी असलेल्या एका आयताचे क्षेत्रफळ 204 चौरस मीटर आहे, त्याची लांबी कितीने कमी करावी, म्हणजे 144 मीटर क्षेत्रफळाचा 44 मीटर, तर पाहायचं काय करावं लागेल आपल्याला, अगोदर त्याचं आयताचं क्षेत्रफळ काढून घ्यावं लागेल, काय आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे, लांबी गुणिले रुंदी, लांबी गुणिले रुंदी, काय दिलेलं आहे, रुंदी दिलेला आहे आणि क्षेत्रफळ दिलेलं आहे, किमती ठेवा, 204 क्षेत्रफळ आहे, लांबी दिलेली नाही, लांबी जशाच तसं गुणिले रुंदी किती दिलेला आहे 12, मग या 204 हे इथं गुणाकारात आहे ते इकडून काय होणार, भागाकारात, इथं काय राहिलो आता, लांबी राहिलं, काय राहिलं इथं, लांबी, 12 भागाला 12 एक 12 12 एक 12, 20 मधून 12 गेले 8 राहिले, 12 शक्ती 84, लांबी बरोबर 17 मीटर, लांबी बरोबर 17 मीटर। मग आता आपल्याला काय म्हणलेलं आहे, एका आयताचे क्षेत्रफळ 204 चौरस मीटर आहे, त्याची लांबी कितीने कमी करावी, म्हणजे 144 चौरस मीटर क्षेत्रफळाचा चौरस तयार होईल। मग आता आपल्याला की 144 कशाचा वर्ग आहे हो, मग आपल्याला कितीने कमी करावं लागेल, मग चौरसाचे क्षेत्रफळ दिलेलं आहे, त्यानं किती दिलेलं आहे 144, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग, मग बाजूचा वर्ग, मग बाजू बरोबर वर्गमुळात 144, मग 144 कशाचा वर्ग आहे 12चा, मग बाजू बरोबर 12 मीटर, बाजू बरोबर किती 12 मीटर। मग आपल्याला कितीने कमी करावे लागेल, म्हणजे काय विचारलेलं आहे, फरक विचारलेला आहे, मग 17 वजा 12 काय येणार हो, 5 मीटरचा फरक आला, किती आला 5 मीटरचा, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे, काय उत्तर आपलं, पर्याय क्रमांक 2। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न काहीच अवघड नाही, खूप सोपे आहे। चला अशा पद्धतीनं आपला स्वाध्याय 31.1 या ठिकाणी संपलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो,
यश परगे या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा व आपल्या मित्रांना शेअर करा. सबस्क्राईब करायच्या बाजूला आयकॉनचं जे बटन, बेल आयकॉनचं जे बटन आहे त्याला टच करा, म्हणजे इथून पुढची जी येणारी व्हिडिओ आहे त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळत राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त शेअर करा. चला पुढच्या भागामध्ये भेटू 31.2 मध्ये. जय हिंद, वंदे मातरम.